आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल। सोलापूरचे सुपुत्र माजी रणजीपटू सलीम खान यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुःखद निधन झालंय। क्रिकेट जगतात सोलापूरचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू सलीम खान यांचं शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं। मृत्यूसमोरी त्यांचं वय 62 वर्षांचं होतं। शनिवारी पहाटे 4 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला। ताबडतोब त्यांना कुटुंबियांनी यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। त्या ठिकाणी एंजियोप्लास्टी केली, मात्र त्यांच्या शरीराने प्रतिसाद दिला नाही। सकाळी 10:00 त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या पाशात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे। रामलाल चौकातील त्यांच्या राहत्या घरापासून निघून त्यांची अंत्यविधी मोदी मुस्लिम स्मशानभूमीमध्ये त्यांची अंत्ययात्राचा त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। पार्क स्टेडियम उभारणीत मोठं योगदान असून त्यांची सलीम खान स्पोर्ट्स अकॅडमी वर्षभर शिबिर चालवतात। अनेक चांगले खेळाडू तयार केले, त्यातूनच त्यांच्या नेतृत्वात मानसी जाधव ही महिला रणजीपटू तयार झाली। लंडन, दक्षिण आफ्रिकामध्ये जाऊन आले, प्रतिकूल परिस्थितीमधून ते पुढे आले। उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती। पार्क मैदानावर त्यांनी मारलेला षटकार नेहरू वसतिगृहात गेल्याचे सांगण्यात येते। त्यांच्या निधनाने जैन दळवी, रियाज बागवान, आरिफ शेख, नौशाद नदाफ, शहनवाज काझी, चंद्रकांत बुरसू, हसीब नदाफ, शिव अकलूजकर, मुनीर खान, कासिम चडगुप्पी या मित्रमंडळींसह संपूर्ण सोलापूरवर तसेच क्रिकेट जगतावरती शोककळा पसरली आहे।